नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज़ लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। अतिशय कार्यक्षम वेगवेगळी खाती ज्या पद्धतीने हॅन्डल केली त्याला तोड नाहीये। सर्व देश मराठी म्हणून महाराष्ट्रातले असलेले म्हणून आपल्याला अभिमानात लागेल। देश तो कोणत्याही राज्यातला माणूस होतो तो गडकरी साहेबांकडे त्या नेतृत्व कसं असावं तर गडकरी साहेबांसारखं मंत्री कसा असावा तर गडकरी साहेबांसारखं। आज आपली बँक लहान आहे, 1100-1200 कोटी वगैरे। गडकरी साहेब मदत करत असतील कोणत्या बँकेच्या कार्यक्रमाला बोलवलं आणि त्याच्यामध्ये तुमचा आदर्श घेऊन आम्ही, कारण की तुम्ही आकडे बोलताना 1000, 10000, 1,00,000 ह्याच्या खाली बोलतच नाही, कोटी ह्याच्या खाली बोलतच नाही। त्याच्यामुळे तुमचा धडाका विधानसभेत बघितला मी, ज्यावेळी पीडब्ल्यूडी मंत्री झाले त्यावेळी मुंबईला असलेले अर्थात ट्रॅफिक एवढा वाढत असतो का, कधी प्रश्न सुटणं शक्य नाही। परंतु जी काही उड्डाण पुला आपण दिली किंवा मुंबई पुणे हायवे तो आजपर्यंत राज्य विसरला नाही, तो एक ठसा तुम्ही उमटवून घेतला। की त्याच कारकिर्दी पुढे आता तुम्ही केंद्रीय मंत्री म्हणून चांगल्या प्रकारे करतायत आणि तुम्ही आज निश्चितपणे ही अभिमानाची गोष्ट आहे तर काहीतरी बँकेची पुण्य येईल म्हणून आशीर्वाद देण्याकरता या सांगता संबंधाला आपण इकडे हजर राहिले। मनापासून तालुक्यातला आमदार किंवा जितीत किंवा राजेश किंवा आमचे महापौर सगळे इकडे लोकप्रतिनिधी जे बसलेले आहेत त्या सगळ्यांतर्फे मी आपलं समर्थ तिकडे स्वागत करतो। तुमचे आशीर्वाद आमच्यावर हवे असते, तुमचे आशीर्वाद सगळ्यांवर आहेत। पण विशेष म्हणजे आमचा हा आदिवासी जिल्हा, इकडे आता दोन्ही आमदार दोषी साहेब ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं, ज्यांचा चांगला अभ्यास बँकिंग या क्षेत्रामध्ये आहे, उपस्थित सर्व आजीबाजी महापौर, नगरसेवक, नगराध्यक्ष, सरपंच, जिल्हा परिषद, अन्य मंडळी, बँकेचं महेश देसाई अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांचं सगळं संचालक मंडळ, आजीबाजी सगळे चेअरमन त्यांचे सत्कार केले, स्टेजवर मानाने बसवलं, सगळ्यांना मान देऊन काम चांगल्या प्रकारे केलं जाते। यशवंत पाटलांच्या नेतृत्वाखाली सगळे 15 वर्षापूर्वी निवडून आलेले मंडळी, त्यांबरोबर असलेले कलेक्टर असतील, कमिशनर असतील, त्यांच्या अन्य सहकारी उपस्थित, बँकेचे सर्व स्टाफ, बंधू भगिनी, मनापासून आनंद वाटतो त्या बँकेची प्रगती। यशवंत पाटला मी 15 वर्षापूर्वी सगळी तरुण मंडळी एकत्र घेतली, बऱ्यापैकी थकबाकी असलेली 18 टक्क्यापर्यंत थकबाकी एनपीए जो झालेला आहे, या परिस्थितीमध्ये या बँकेने कुठेतरी एक चाक अडकलेलं 5 शाखांच्या वरती जात नव्हतं। आज साधारणतः 13-14 शाखा झाल्या, आपापल्या परीने चांगली प्रगती, म्हणजे स्टाफकडून बँकेकडून 1100 कोटी हा 11 तसा लहान आहे, परंतु आपल्याला इकडे नॅशनलाइज जोशीसाहेब बोलताना नॅशनलाइज बँक त्यांचे फायदे सारस्वत बँक हे सगळं कंपॅरिझन केलं, पण जोशीसाहेब या नॅशनलाइज बँकेला डुबवणारे पण मोठे लोक आहेत। सर्वसामान्य माणसाने कधी बुडवलं नाही आणि सर्वसामान्य माणसाला या लोकांनी कधी रिक्षा घ्यायला लोन दिलं नाही। आज मी अभिमानात सांगेल आमच्या या तालुक्यामध्ये व्यसन घेतल्यासारखी एखादी 10-12 हजार कोटी उलाढाल असलेली बँक आहे, वसई विकास 2500-3000 कोटीच्या आसपास उलाढाल असलेली बँक आहे आणि वसई जनता, या 3 बँकेच्या कॉम्पिटिशनमध्ये माझ्या तर आज हितेश ठाकूर 2 पैसे घेऊन बसला असेल, परंतु माझ्या तर अगदी 2-5 लाखाचं लोन कोणतीही त्यावेळी किंमत नव्हती,
त्यावेळी देण्याचं काम या कोऑपरेटिव्ह बँकेने केलं असून कोणत्याही नॅशनलाइज बँकेने एखादी कोणती तरी पंतप्रधानांची स्कीम निघाली अगोदर काँग्रेसच्या राज्यात असेल आता असेल कधी असेल तर स्कीम निघाली जबरदस्ती द्यायचं म्हणून नॅशनलाइज बँकेने टार्गेट पुरे केलं इष्टांक पूर्ती या नावाखाली काय मदत करायची असेल तर ती केलेली आहे अन्नदान नॅशनलाइज बँकेने आमच्या विकासामध्ये त्यांचा रोल शून्य आज आम्हाला किती देतील पण ज्यावेळी गरज होती त्यावेळी सर्वसामान्य माणसाला अर्ध्या रात्री उपयोगी पडतात त्या आपल्या कोऑपरेटिव्ह बँका असतील तुमच्या पतसंस्था या पतसंस्था पण चांगल्या प्रकारे काम करतात कारण शेवटी नॅशनलाइज बँकेत आलेला माणूस हा कोण कुठून आलाय तुम्ही कोण आहात तुमची वागणं कसं आहे तुमची नियत कशी आहे त्याच्यापेक्षा तुमची काम करून तिकडे आणि त्याच वेळी या कोऑपरेटिव्ह बँक आपल्याला चांगल्या प्रकारे काम करतात माझे मित्र महेश देसाई पण एक दुसरे कवी म्हणून सांगेल बँकिंग क्षेत्रामधलं यांना फार नॉलेज आहे फार शिक्षण घेतलेलं आहे फार शिकलेलं आहे अशातला भाग नाही परंतु व्यवहारी ज्ञान जे यांच्याकडे आहे त्या व्यवहारी ज्ञानाच्या जोरावर बँक कशी चांगल्या प्रकारे चालवायचं हळूहळू प्रगती करतात गडकरी साहेबांना आपण आणलाय आता तुमची प्रगती फास्ट कशी होती तुमचे आकडे कसे वाढतील याच्याकडे लक्ष द्या एकदम कंडुसी करू नका लोक देतात द्यायला पाहिजे आपण मॉर्गेज घेतलं पाहिजे अमुक घेतलं सगळं घेतलं पाहिजे त्याच्याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही परंतु अगदी कंडुसी कळत गेलं गडकरी साहेब आपल्या देशामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं मग कुठेतरी एखादं काय व्यवसाय करता गाळा घ्यायचं असेल ब्लॅक घ्यायचं असेल अमुक घ्यायचं असेल तमुक घ्यायचं असेल तर अगोदरच ब्लॅकचे पैसे द्यायला लागतात त्या बिल्डरला किंवा इंडस्ट्रीवाल्यांना आणि त्याच्यानंतर बँक त्या कागदाच्या हिशोबाने 80% दिलं 120% दिलं पाहिजे लोन वर्किंग कॅपिटल 20% दिलं पाहिजे कसलं 80% अर्धी अनामत करणं त्याला देऊच नका लोन लोनच देऊ नका तर त्याचा व्यवसाय चालू होणार असेल एखादा इंडस्ट्री टाकत असेल मोठा व्यवसाय करत असेल आणि त्यावेळी त्याला बिचारा स्किल आहे शिक्षण आहे नॉलेज आहे पैशामुळे अडकतो त्यावेळी आपण 80% देतो 80% म्हणजे ऍक्च्युली 7% कारण का अगोदर ब्लॅकचे भरून तो चुकलेला असतो तर अशा वेळी आपण हे जे देतो त्याला वर्किंग 100% फायनान्स झालं पाहिजे वरती 20% वर्किंग कॅपिटल त्या जेणेकरून त्याचा व्यवसाय घ्या ना त्याच्या मित्रमंडळीकडून त्याचं मॉर्गेज घ्या काय घ्या काय घ्या तर नियम करा बँक डुबली नाही पाहिजे काही कोऑपरेटिव्ह मुवमेंट याच्यात थोर आहेत कोण नाकारतो कोण नाकारतो अभिमानाने सांगितलं आमच्या इकडून तर कोऑपरेटिव्ह मुवमेंट लहान आहे पण प्रामाणिक लोक आहेत पण काही चोरांमुळे सरसकट सगळे बदनाम होतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी या सगळ्यात अमूलाग्र बदल कसा होईल त्या बँकिंग क्षेत्रामध्ये त्या दृष्टीने आपण आपणच बोलू शकतो आपण आमची बोलताना आम्ही बोलू शकत नाही परंतु आपण हे व्यवसायात आपल्याला हे बरेचसे प्रश्न आपण कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून करतो तिकडे आपल्याला आपण दिलेले रोजगार पूर्ती आणि त्या अनुषंगाने उल्लेख झालेल्या गरज मी काही उल्लेख करत नाही परंतु निश्चितपणे साधारणतः आमच्या इकडे तुम्ही राज्यात असताना किंवा देशामध्ये गेलेले असताना परंतु सगळ्या गोष्टी बघतात हे फार जर सेक्टर चाललेलं आहे हे कोऑपरेटिव्ह मुवमेंट रिझर्व्ह बँकेचा जोशी साहेबांनी उल्लेख केला दंड वगैरे त्याच्या बाबतीत बोलले बोलले नवीन बँकांना परवानगी कधीपासून दिले नाही अमुक नाही तमुक नाही पण निश्चितपणे या लहान बँका त्यांचं किती नाही जीडीपीमध्ये किती त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे 2% 2.5% त्याच्यापेक्षा आम्हाला एक माहिती आहे आम्हाला कोणतरी आसरा देणार त्यांची किती आहे काय कुठेतरी मोदी अडाणीला देणाऱ्या नॅशनलाइज बँका आणि सर्वसामान्य माणसाला मोदी अडाणी मल्ल्या वगैरे वगैरे बुडून पडणारे आणि आमच्यासारखे सर्वसामान्य म्हणजे लोकांना वेळ प्रसंगी उपयोगी पडणाऱ्या बँकेच्या बाबतीमध्ये जरा चांगल्या प्रकारे लिबरल भूमिका घेऊन जर याला आणखी मजबूत कसं करता आलं तर त्या दृष्टीने आपले आशीर्वाद आम्हाला अपेक्षित आहे तुमचे आशीर्वाद राहिले पाहिजे तुमचं मार्गदर्शन झालं पाहिजे चुकत असेल तिकडे काम पकडले पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये काय बोलत नाही काही म्हणणं नाही हे सगळं मी एक सांगतो एक आहे तर कधीतरी तुमच्याच रूपामध्ये आम्हाला देशाचं नेतृत्व दिसलं पाहिजे एवढ्या
कॅपॅसिटी जी असलेले कोणी नाकारू शकत नाही, कोणी नाकारू शकत नाही. एवढी कॅपॅसिटी असलेलं जर नेतृत्व कोणतं असेल, मला वाटतं याच एका वाक्यावर जास्त काय आवडलं, याच एका वाक्यावर काय आवडलं. पण निश्चितपणे तुम्ही जसे आहेत तसे लोकांना आवडतं. बेधडक, बिंदास, बोलणं, कडक बोलणं, सापणं, तुम्हाला आमदारकीपासून मी बघत झाले. सिनियर असतात तुम्ही आमचे सगळ्यांचे, परंतु विधान परिषदेतली तुमची म्हटलं किंवा एखादे कोणते मुद्दे किंवा मंत्री म्हणून केली केलेली काम त्याला कोण नाही. अशीच कामं तुमच्या हातून होत राहावी चांगल्या चांगली. आणि हे देशाची कामं केलं लोकांना थोडासा अर्थ तुम्ही बघणार. लोक मला निवडून देतात 90%, त्यामुळे 1600 अर्थ बघणार. त्यामुळे चार कामं माझी सांगणार. क्षितिज आणि राजेश पाटील आमचे महापौर, रवी शेट्टी, राजू पाटील आपल्याला निवेदन देतील आमच्या मागण्यांची. त्यामुळे तुम्हाला तर निश्चित तो आमचा अधिकार बनतो. साहेब, सगळ्यात महत्वाचं आता हायवे. मी मगाची जे बिझनेस साहेब इकडे आहे त्यांच्या 4 मीटिंग झाल्या माझ्या. अगदी 100-200 मीटर करता काम करण्याकरता पण अडचणी सांगतो. बिझनेस साहेब तक्रार नाही, पण बेधडकपणा आपल्या मोठी मोगायांकडून घ्या. तुमचं खात्याचे प्रमुख काय करतात तुम्ही पण जरा तुझं बेधडक आमचा हा मागला. आज आम्ही मुंबईला पोहोचायचो. जर तुमचे विजेत झाले, सगळे झाले, सगळ्याला रामगड जी मुंबई असते तर हालत काय झाली असती ते आम्हाला माहित नाही. आम्ही सिंगल वेनी पोहोचायचो ना हायवेच्या वेळी. फक्त एक जाण्याचा एक येण्याचा 2 मार्गीत होता. त्यावेळी आम्ही लवकर पोहोचायचा 6 मार्गी झाला. सतत त्याच्यामध्ये तक्रारी, दुरुस्ती, रिपेरिंग करणं, अमुक करणं, तमुक करणं. तर माझी हात जोडून सगळ्यात महत्वाची विनंती ही आहे का तो 6 पत्री आहे तो 12 पत्रिकांक राजस्थान, गुजरात, दिल्ली साईडला जाणारा मुंबई हा एकमेव मार्ग आहे. तर तो 12 पत्री कसा होईल, 6 पत्री ठेवली आणि त्यापर्यंत बरोबर नुसता 12 पत्री नाही तर तो कॉन्क्रिटीकरण झाला पाहिजे. कॉन्क्रीट झाल्यानंतर रोज काय डांबरी रोड होतं. म्हणजे शिवाय आम्ही पण करतो महानगरपालिकेच्या मुळे किंवा आमदारकीमुळे, कारण रस्त्याला खड्डे ते पडतातच दरवर्षी. तर एकदा सुरू करून कॉन्क्रिटीकरण वगैरे केलं तर निश्चितपणे आमच्यावर फार मोठी मेहरबानी होईल. आता सीलिंग ज्याचं टेंडर होते झालंय तो आमच्याला अर्नाळ्यापर्यंत येणार आहे. अर्नाळ्यापर्यंत सीलिंग येणार आहे. परंतु ह्या साईड नॉर्थ साईडून गुजरात, राजस्थान, दिल्ली साईडून येणारे लोक गरीबच पॉइंटला पोहोचायचं असेल तर अर्नाळ्यापर्यंत. तर अर्नाळ्यापर्यंत पोहोचायला किंवा वसईपर्यंत पोहोचायला आमच्या हायवेपासून जे 4 रोड येतात, म्हणजे वसईला जो येतात, सोपाऱ्याला एक येतो, विरारहून येतो आणि जो थेट समुद्रापर्यंत जातो, तर हे साईल असते. म्हणजे आता आपण जो आला विरारचा रस्ता तो असेल त्याच प्रकारचा सोपाऱ्याचा वसईचे 2 रस्ते. याही रस्त्यांचं मजबूतीकरण, रुंदीकरण हे आपल्या माध्यमातून झालं पाहिजे आणि त्याचबरोबर त्याच्यावर असलेले रेल्वेचे उड्डाणपूल आणि काही वसई तालुक्यातले उड्डाणपूल हे त्या निवेदनामध्ये मी डिटेल दिलेलं आहे. तर कृपया या सगळ्या बाबतीत, कारण का आम्ही आमचा आदिवासी जिल्हा टिकला झाला, 4 आमदार आमच्या आदिवासी आहेत, खासदार आमचे आदिवासी आहेत. मी सिटी जनरल कॅटेगरीतून निवडून येतो. वसई म्हणजे 8 तालुके असलेला आमचा जिल्हा, नवीन पालघर जिल्हा 8 तालुके आहेत. त्यातली अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही फक्त वसई तालुक्यात आहे. म्हणजे हे आमच्या लोकांचं कर्तृत्व नाही, ही लोकसंख्या वाढण्यामुळे आमच्या लोकांचं कर्तृत्व नाही. अफोर्डेबल घरात लोकांना परवडेल मुंबई, वापी, गुजरात, तिकडे ठाणा तिकडे जाण्याकरता एखाद्या कुटुंबातलं 3 ठिकाणी 3 नोकरीला आहेत तर ते प्रिफर करतात वसई विरार. कारण का इकडून एक अफोर्डेबल घरं त्याच्यामुळे भारतात नाही जगामध्ये ऍबनॉर्मल पॉप्युलेशन ग्रोथ असलेला जर कोणता विभाग असेल 232% आमच्या नावला जो पर्यंत 232% हा पॉप्युलेशन ग्रोथ रेट. म्हणजे इतकी प्रचंड लोकसंख्या आमच्या या परिसरामध्ये वाढते. आमचं
पहिलं स्टेशन लास्ट स्टेशन म्हणा रेल्वेचं जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्या गाड्या धरतात रोडनी हरणी ट्रेननी कुठेही सहज पोहोचू शकतो त्याच्यामुळे लोकांना प्रिफर करणार त्याच्यामुळे प्रचंड ताण आमच्याकडे वाटतील अशा वेळी आपल्याकडून आम्हाला या बाबतीमध्ये मदत मी मग काय सांगितले ओव्हरपास अंडरपास ब्रिजेस वगैरे अशी देखील आमच्याकडे आहे त्याचबरोबर पालघरला म्हणजे आमचं मुख्यालय जे आहे त्या पालघरला वसईहून डायरेक्ट अप्रोच पश्चिमेकडून झाला पाहिजे काही कोस्टल रोड होतो त्या कोस्टल रोडला लागून एक असलेल्या वैतरण नदीवर खाडीवर ब्रिज झाला तर ती आम्ही आज वळसा घालून जवळपास दीड तास पालघरला जाणार नाही 20 मिनिटात आम्ही पोहोचू शकतो ज्या कोस्टल रोड झाला तर त्याच्या बाबतीमध्ये आपण निश्चितपणे लक्ष घालावं आणि दुसरं महत्वाचं मनोर आमचं पालघरचं जे मुख्यालय आहे त्याच्या हायवेला जे मनोर गाव आहे तिकडून जर एक हा जो बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय कसा बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग जो केलेला आहे त्याला जर तिकडून जोडला गेला तर आम्ही त्या समृद्धी मार्गाला जेणेकरून आम्हाला नागपूर साईडला यायचं असेल कुठे अर्थात अधिवेशनाच्या वेळी वगैरे काही वेळा आम्ही येतो रोडनी वापर करतो कधीतरी तर त्या समृद्धी मार्गामुळे आम्हाला तो एक रस्ता तर तो रस्ता जर झाला मनोरपासून समृद्धी महामार्गापर्यंत तरी आमच्या या जिल्ह्याचं फार मोठं काम निश्चितपणे होईल आणि या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये मी अगदी मनपूर्वक विनंती करतो का आपण आम्हाला हैदराबादमार्फत निश्चितपणे चांगलं सहकार्य करतील आपले आशीर्वाद अख्ख्या देशावर आहेत त्या देशाबरोबर आमच्या तालुक्यावर थोडं अधिक लक्ष द्यावं ही नम्र विनंती तुम्हाला मनपूर्वक सर्वच कार्यकर्ता शुभेच्छा तुमचं असंच प्रेम आपल्या सगळ्याच जनतेवर कायम राहून द्या वसई जनता बँकेचं मनपूर्वक अभिनंदन करतो काही योग्य व्यक्तींच्या हस्ते आपण सांगता समारंभ करतात त्यांच्या भाषणातून त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून जो बेजडपणा आहे बँकेने काळजी घेतली पाहिजे त्याच्याबद्दल म्हणणं नाही पण त्याचबरोबर अति काळजी बरोबर नसते तर बँकेने पण सर्वसामान्य माणसाचा विचार करून चांगल्या प्रकारे स्वतःची आणि लोकांची उन्नती करावं ही शुभेच्छा महेश देसाई आणि त्यांचे सर्व संचालक आजी माजी संचालक अध्यक्ष या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो का तुमच्यामुळे संघ परिवारातले काही तरुण 52-55 वर्षापूर्वी एकत्र झाले आणि त्यांनी स्थापन केलेली बँक आपल्या विभागाच्या विकासामध्ये मुलाचं काम करते याच्यापेक्षा अधिक मुलाचं काम त्यांनी विकासामध्ये करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जयंत वीडियो में चल दिखाई दे रहे गूगल पे बारकोड को स्कैन कीजिए चैनल को ज्वाइन बटन दबाकर ज्वाइन कीजिए हमें आर्थिक रूप से मजबूत कीजिए अभी के लिए इतना ही अरे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।